नमस्कार मुलांनो, आज आपण पाहणार आहोत जेव्हा घड्याळामध्ये मिनिट काटा 9 वर असतो. याचाच अर्थ जेव्हा घड्याळामध्ये 45 मिनिटे पूर्ण होतात तेव्हा त्याला काय म्हणतात. या घड्याळामध्ये मिनिट काटा 9 वर आहे व तास काटा 4 व 5 या अंकांच्या मध्ये आहे, पण 5 या अंकाच्या थोडासा जवळ आहे. या घड्याळामध्ये मिनिट काटा 9 वर आहे व तास काटा 4 व 5 च्या मध्ये आहे व थोडासा 5 जवळ आहे. म्हणजेच या घड्याळामध्ये 4:45 मिनिटे झालेली आहेत. यालाच 4:45 असेही म्हणतात. याप्रमाणेच घड्याळातील इतर वेळेचा आज आपण अभ्यास करणार आहोत. वाजले किती? 12:45 मिनिटे म्हणजेच 1:15 वाजले. 1:15 वाजले. वाजले किती? 1:45 मिनिटे म्हणजेच 2:15 वाजले. 2:15 वाजले. वाजले किती? 2:45 मिनिटे म्हणजेच 3:15 वाजले. 3:15 वाजले. वाजले किती? 3:45 मिनिटे म्हणजेच 4:15 वाजले. 4:15 वाजले. वाजले किती? 4:45 मिनिटे म्हणजेच 4:55 वाजले. 4:55 वाजले. वाजले किती? 5:45 मिनिटे म्हणजेच 6:15 वाजले. 6:15 वाजले. वाजले किती? 6:45 मिनिटे म्हणजेच 7:15 वाजले. 7:15 वाजले. वाजले किती? 7:45 मिनिटे म्हणजेच 8:15 वाजले. 8:15 वाजले. वाजले किती? 8:45 मिनिटे म्हणजेच 9:15 वाजले. 9:15 वाजले. वाजले किती? 9:45 मिनिटे म्हणजेच 9:50 वाजले. 9:50 वाजले. वाजले किती? 10:45 मिनिटे म्हणजेच 10:45 वाजले. 10:45. वाजले किती? 11:45 मिनिटे म्हणजेच 12:12 वाजले.
12:45 वाजले. व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा व शेअर करा. धन्यवाद.